बोला पेशवे. कारण आपल्या तिजोरीत येणारा पैसा हा दोन चौक्या पार करून येतो. त्यातली पहिली चौकी आहे आपल्या शेतकऱ्यांच्या घामाची आणि दुसरी मावळ्यांच्या रक्ताची. त्यामुळे याचा लेखाजोखा हा रयते समोर मांडला गेलाच पाहिजे. बोला. जी महाराज. महाराज, यात बिलकुल अफरातफर नाही. सुरुंगाच्या दारू खरेदीत जी 75 होण्याची तूट दिसते आहे ती प्रत्यक्षात तूट नसून वाहतुकीचा खर्च आहे. 60 बैलावरून लमाणांनी आणि महाडच्या अंबादास गुजर, नांचन दाणी या वाणी व भुसाऱ्यांनी सुरुंगाची दारू गडावर पोचवली, त्याचा 75 होण्याचा खर्च आहे. कोठारातील माडीवरची दोन खंडी सुरुंगाची दारू त्याच काय? महाराज, सुरुंगाची दारू बरेच दिवस शिल्लक होती. ती मातीसारखी झाली होती म्हणून पुन्हा त्यात नवीन जिन्नस घालून पुन्हा दारू बनवली आणि महाराज ते आपल्याच फायद्याचं झालं. उत्तमच झालं. महाराज, स्वराज्य सेवेत आमच्याकडून कधीही आगळीक होणार नाही. महाराज, आपण सालाना 15,000 होणांचं वेतन आम्हाला देता, शिवाय राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळास लक्ष लक्ष होऊन आपण बक्षीस दिलं महाराज. याशिवाय एक हत्ती, उमदा घोडा, वस्त्र, अलंकार दिलेत, सगळ्यांना भरभरून दिलं महाराज. मन भरून आलं. मग हे 70-80 होऊन मी कशासाठी घेऊ? यात आम्हाला अजिबात शंका नाही, आमचा पूर्ण विश्वास आहे. पण तरी देखील यापुढे आपल्याला सगळ्यांनाच काटेकोर राहायला हवं. हिशोबाच्या वया उद्या आम्हाला पुन्हा दाखवा. अनाजी पंत जी, तुम्हाला ज्या ज्या खात्यांमध्ये त्रुटी वाटते ती सगळ्यात आधी आम्हाला दाखवा, मग आपण ती ठीक करू. पंत, आता महाराज पन्हाळ गडावर जाणार नाहीत. हिशोबातच घुटमळत राहतील. मातोश्री, सुखी भव, सौभाग्यवती भव, बत्ताशी बैल. अहो, काय करताय? तुम्ही पाया नाही पडायचं. स्वराज्याचा कुलमुक्त्यार आहात तुम्ही. आम्ही वहिनीच आहोत आणि नंदेच्या पाया पडणं आमचं. ते सगळं राहू दे. आता एक कर, गाफील राहू नका. दादासाहेब आज न उद्या पन्हाळ्यावर येतीलच. पण तुम्ही तुमच्या विश्वासातल्या सर्व माणसांना खबरदार राहायला सांगा. दादासाहेबांची कोणतीही गोष्ट लोकांना पटत नाही. त्यांनी चांगुलपणाच्या गोष्टी केल्या तरी रेच भरतो, पोटात दुखायला लागतं लोकांचं. सावध रहा आणि काळजी घ्या. राणूबाई, पोचलात की खलिता पाठवा. जी. आणि स्वतःची काळजी घ्या. बरं, आमच्या विहीणबाईंना सांगा आम्ही पुसत होतो म्हणून. जी, सांगतो. येतो. Thank you.
महाराज आपण पन्हाळगडावर निघताय? होय राणे साहेब, आमचे संदूक भरा. आमचं सगळं नेहमीचं साहित्य, झरबुंदीचे अंगरखे आणि हो पूजेतील वाण देखील भरा. आम्ही निघालोय. निघाव परंतु या सगळ्या धांगलीत आपण विसरताय कुळाचार पूजा जवळ आलीये. कुळाचार पूजा? हो, हा मार्गशीर्ष संपला की पुन्हा दोष लागतील बघा. आमचं लेकरू तिकडे दमून भागून येईल पन्हाळ्यावर आणि आम्ही इथे येणारच आहेत ना. हो, परत जाणार तर नाही ना. राणी साहेब आलेस तर थांबतील थोडे दिवस, पण आपण पूजा करणंच जावं. पूजा आम्ही आल्यानंतरही करता येईल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मग केव्हा करणार कुळाचार कुळधर्म पूजा? शिवाय आपण एकदा का गडा बाहेर पडला की आपलं येणं निश्चित नसतं. म्हणूनच आपण थांबावं आणि पूजा करूनच निघावं. शंभूबाय वाट बघतील. महाराज आम्हाला भीती वाटते. भीती? स्वराज्याच्या महाराणीला भीती? संकट सांगून येत नाही. आज शंभूराजेंचं स्वराज्यात जे वर्तन झालं, राणूबाई साहेबांचं मोगलांच्या छावणीत जाणं झालं, शंभूराजेंना ही दुर्भुत्ती सुचणं त्याला एकमेव कारण आहे कुळाचार आणि कुळधर्म न पाळणं. आणि सर काहीही बोलताय तुम्ही? काहीही नाही, आम्ही योग्य तेच बोलतोय. एवढा थोरला राज्याभिषेक केला, राज्याभिषेकात किती चांगले आऊसाहेब, पण 10वा दिवस तरी ओलांडला का त्यांनी? जाण्यासारखी परिस्थिती होती का त्यांची? पण का घडलं? कारण कुळाचार पाळत नाही. आपल्याला विचारलं तर मोहिमेचं कारण सांगता. मग यावेळी आम्ही पन्हाळगडाचंच कारण सांगतो. महाराज आमचं ऐकावं, शब्द मोडू नये. असल्या भाकड कथांवर आमचा विश्वास नाही. कोप होतो. कोपायला तो माणूस नाही, देव हा दुसरी आई असतो. म्हणजे आपण जाणार तर मग पूजा कोण करणार? पूजा आम्ही कुठेही करू शकतो. संदूक भरा. युवराज आलो आपण आपल्या स्वराज्यात. आलो शिवनंदन. आता आम्हा शिवनंदन म्हणू नका. जे शंभू म्हणा, युवराज म्हणा, आणि तेही मोठ्याने म्हणा. म्हणा शंभू, म्हणा युवराज. Thank you.
साहेब हे स्वराज्य आणि ही स्वराज्यातली माती, ज्या मातीनं हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींना अंगा खांद्यावर खेळवलं जोजवलं, ती ही माती ज्या मातीनं आमच्या आबासाहेबांच्या घोड्यांच्या टापा अभिमानानं छातीवर झेलल्या, ती ही माती ज्या मातीत आमच्या मर्द मावळ्यांच्या रक्ताचे थेंब मिसळले आहेत, ती ही माती सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये स्वराज्याचं खलबत शिजलं आणि या भूमीत आमच्या आबासाहेबांनी स्वाभिमानाचं बीज रुजवलं फुलवलं, ती ही माती। या मातीत आपवर भेद नाही, उच्च नीच भाव नाही, जात नाही पात नाही, ती ही माती। आबासाहेब ही माती कपाळाला लावली की जणू शिवगंध लावल्याचा भास होतो। या मातीसाठी आम्ही मोगलांकडे गेलो होतो आणि आज पुन्हा या मातीच्या कुशीत विसावण्यासाठी आलो। युवराज, अहो किती जीव आहे तुमचा या मातीवर। नाही मामा साहेब, उलट ही मातीच आम्हाला जीव लावते, म्हणूनच वेळ पडली तर या मातीसाठी जीव द्यायला माग पुढे पाहणार नाही आम्ही। वा, जगदम। आम्ही ऐकलं तुम्ही उत्तर दिग्विजयासाठी गेला होता, तो दिलेर खान कसा हरामी, त्यानंच खडा घातला असल। अग घालू दे खडा, आपलं युवराज माघारी आलं तेच लय झालं, भरून पावलं। या टाकलं धनी, या वसरीवर भाजी भाकरी खावा आणि मग निघा। चला चला। आता कस समाधान वाटलं धाकलं धन, तुम्ही दोन घास खाल्ले, माझ्या ह्या ओसरीवर तुमचं उष्ट सांडलं, जन्माचं सार्थक झालं बघा माझ। माऊली कधी गडावर आला तर या भेटायला। वाय वाय युवराज, अजून मोहर जाऊया म्हणजे धोका संपत। संदुका भरल्या, आम्ही सांगितलेल्या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत ना। चला आता आम्ही निघालो। राणी साहेब, कुळाचार केल्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही। कुळाचारासाठी अनाचार कशासाठी करता? मागे वा। नाही होणार,
आम्ही पन्हाळ गडावर जाऊ देणार नाही. हा हट्ट राजकारण का खरीच देवभक्ती काही समजा. आणि साहेब, हल्ली तुमचा हेकेखोरपणा गोचेड्यासारखा झालाय. गोचेड माहितीये ना, गायीच्या कासेत असतो पण दूध न पिता रक्त पितो. तस झालंय तुमचं. मागे आज आम्हाला तोडलं तरी आम्ही मागे होणार नाही. तुम्ही महाराणी आहात, त्याचं भान ठेवू देऊ नका. महाराणी आहोत पण भातुकलीच्या खेळातल्या. आमच्या शब्दाला मोल नाही, इच्छा आकांक्षांना किंमत नाही. कोणत्या शब्दांना मोल नाही तुमच्या? कोणती इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिली तुमची? आपल्याला माहित नाही. नाही माहिती सांगा. थांबलात तर सांगू. थांबा, पन्हाळ गडावर जाऊ नका. आम्ही शंभूराजांना भेटू नये म्हणून ही यातायात सुरू आहे ना तुमची? पण हे चांगलं नाही, यातून हाती काहीही लागणार नाही. यातून तुम्हाला पोहोचच कमी. आमच्या नंतर राजाराम राजेंना वारसदार करावा अशी तुमची इच्छा आहे? हा मोह सोडून द्या. नाही सोडणार. का सोडावा? त्यांचाही युवराज म्हणून उदो उदो होऊ नये का? त्यांचं कौतुक होऊ नये का? त्यांचंही कौतुक होईल. केव्हा? दाढी गळ्यात आल्यानंतर. सोयरा, सबान सांभाळून बोला. सबान आणि बाण आतापर्यंत सांभाळलंय म्हणून आम्ही नरमाईनं बोलत आहोत. याला नरमाई म्हणता? पण आता नरमाईनं बोलणार नाही. राणी साहेब, तुम्ही सोयरा सोयरा म्हणालात ना आम्हाला, मग सोयराच म्हणा, आवडेल आम्हाला. हे काय बोलता आहात तुम्ही? योग्य तेच बोलतो आहोत आम्ही. आता तुम्हाला तेच करावं लागणार. आत्ताच्या आत्ता आम्ही प्रतीक्षा करणार नाही. उगाच घर बखेडा उभा करू नका. घर बखेडा उभा राहणार जर तुम्ही आम्हाला डावलून सौतीच्या मुलाला भेटायला जाणार असाल तर. बस बस, यापुढे एक क्षणही आमच्या समोर उभ्या राहू नका. हा आमचा आदेश आहे. निघा. आणखीन एक, या क्षणापासून आम्ही तुम्हाला महाराणी पदावरून पदच्युत करतो आहोत. स्वप्न होत आता. थोरल्या बाई साहेब, तुम्ही? पूजा झाली? आटोपली? हो, आटोपलीच आहे. परंतु तुम्ही एवढ्या लवकर देवघरात? काही काम होतं का? आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो. सहज आलो होतो. महाराजांच्या दालनात गेलो होतो पण महाराज दिसले नाही. महाराज आत्ताच गड उतार झाले. गड उतार झाले? हो, पन्हाळ गडावर गेले. आता येतील शंभूराजांना घेऊन. आले की रायगडावर दिवाळी साजरी करू. हो ना, पण आता तोंडावर आलाय शिमगा, म्हणजे होळी, ती आधी साजरी करूया आणि मग दिवाळीचं बघू.